ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतो अशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील व आजच्या या उपोषणाला पाठिंबा देत आहेत असं मी सांगतो. म्हणजे तुम्ही द्याल त्यात हरकत नाही. माझे सहकारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकरजी, आमदार विद्याधर ठाकूर, दिलीप पटेलजी, सर्व नगरसेवक आणि पत्राचाळ संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं तर ही अतिशय दुःखद गोष्ट आहे की पत्राचाळीच्या पुनर्निर्माणाच्या करता या ठिकाणी उपोषण करावं लागतंय. मला या प्रश्नाची कल्पना या करताय की जवळजवळ 3-3.5 वर्षापूर्वी मी स्वतः याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून लक्ष घातलं होतं आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात कारवाई करायचा प्रयत्न आपण केला आणि मी स्वतः या ठिकाणी येऊन गेलो होतो, इथली सगळी परिस्थिती बघितली होती. त्यानंतर आपण जो बिल्डर होता त्याच्यावर कारवाई केली, ते कोर्टात गेले, कोर्टात आपण त्या ठिकाणी भांडलो, कोर्टातनं आपण आपल्या बाजूनं त्यावेळेस सगळं लावून घेतलं आणि या बिल्डरांच्या प्रश्नातनं बाहेर पडण्याकरता याचं काम म्हाडाने स्वनिधीतनं करावं आणि त्याच्यानंतर मग म्हाडाने त्या संदर्भातलं पुढचं काय कारवाई असेल ती करावी असा निर्णय देखील आपण त्यावेळी घेतला होता. दरम्यानच्या काळात सरकार बदललं. मला आठवतं सरकार बदलल्यानंतर देखील पहिल्याच अधिवेशनामध्ये पत्राचाळीचा विषय पुन्हा एकदा मी स्वतः मांडला होता आणि आताचे गृहनिर्माण मंत्री जे आहेत त्यांनी जितेंद्र आव्हाडजी यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तात्काळ त्याचं काम सुरू करतो आहोत आणि म्हाडाच्या माध्यमातून ते काम आम्ही निश्चित वेळेत पूर्ण करू. त्यानंतर मला असं वाटतं एक समिती त्याच्यावर तयार झाली जॉनी जोसेफ साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि 15 दिवसात ही समिती या संदर्भातला अहवाल देईल असं सांगण्यात आलं होतं. समितीने एक अहवाल दिला देखील, परंतु तो इंटरिम अहवाल आहे आणि त्याच्यामध्ये ज्या उपाययोजना सुचवण्याच्या संदर्भात सांगितलं होतं तो अहवाल मात्र काही समितीने दिला नाही आणि आता जवळजवळ 1 वर्ष हे काम रखडत आहे. मुळातच या संदर्भात जी काही भूमिका शासनाच्या वतीनं घेतली जाते आहे ती कुठेतरी संदिग्ध अशा प्रकारची भूमिका आहे हे मात्र लक्षात येत आहे. कारण हा अतिशय जटिल प्रश्न, मी त्याच्यावर अनेक बैठका मुख्यमंत्री म्हणून घेतल्या आणि प्रत्येक वेळी आपण दबाव टाकून अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी निर्णय करत होतो. आज मात्र असं लक्षात येत आहे की पत्राचाळीचा जो काही हा सगळा प्रश्न आहे हा आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड अशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून हाताळला जातो आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ पडली आहे. खरं तर भरपूर काम या ठिकाणी झालेलं आहे. थोडा जर याला हातभार लावला तर 1.5-2 वर्षामध्ये घरं हे आमच्या रहिवाशांना मिळू शकतात अशा प्रकारची परिस्थिती आज आहे. पण त्याकरता कुठेतरी इच्छाशक्ती मात्र प्रचंड गरजेची आहे. एका लेवलपर्यंत मी ते काम पोचवलं होतं. मी जर या ठिकाणी आमचं सरकार असतं तर मी दाव्यानं सांगतो की आत्तापर्यंत आपण हे काम अंतिम स्टेजला नेलं असतं. दुर्दैवाने लोकशाहीत असं होत असतं, लोक बदलतात, सरकारं बदलतात. पण या सरकारकडनं देखील माझी अपेक्षा आहे, कारण हा सर्वसाधारण आपला मराठी माणूस जो या पत्राचाळीतला ज्याला अनेक वर्षाचं हे घराचं स्वप्न दाखवण्यात आलं आणि या स्वप्नाच्या भरोशावर विकासकाने FSI विकून टाकला, इमारती विकून टाकल्या, पैसा कमावून टाकला, 1000 कोटी रुपये कमावून टाकले, आज आमचे जे पत्राचाळीतले रहिवासी आहेत त्यांना घरही नाही आणि कुठला प्रोजेक्टही पूर्ण होत नाही अशी अवस्था या ठिकाणी आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस मी पहिल्यांदा या प्रश्नावर बसलो त्याचवेळी माझ्या हे लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणात या पत्राचाळीच्या प्रकरणात घोटाळा झाला आहे. पण मी त्यावेळेस पंकजला सांगितलं, सगळ्या लोकांना सांगितलं की आपल्याला आता या घोटाळ्यात जाऊन फायदा नाही, अनेक वर्षाचा हा प्रॉब्लेम आहे, आता आपण पुढे जाऊया आणि कशा प्रकारे लोकांना घर मिळेल हा प्रयत्न करूया आणि त्या दृष्टीने आम्ही
तो प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु आज मात्र त्या सगळ्या प्रयत्नाला खीळ बसलेली दिसते आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या उपोषणाला पूर्ण पाठिंबा देण्याकरता आलो आहे. आमचा 100% पाठिंबा या ठिकाणी आहे. मी असेन किंवा विरोधी पक्षनेते प्रवीणजी असतील, विद्याते असतील, आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत आणि निश्चित आपलं जे निवेदन आहे ते निवेदन मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू, त्यांच्या पाठीमागे लागण्याचं काम आम्ही करू. आणि आत्ता 1 तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे, उद्या BSE आहे, BSEच्या वेळेस देखील मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, त्यानंतर अधिवेशन सुरू होत आहे, अधिवेशनात देखील हा विषय लावून धरू. याचा अर्थ माझं असं म्हणणं नाही की अधिवेशनापर्यंत तुम्ही उपोषणाला बसावं, पण जेवढं काही आमच्या हाती त्या ठिकाणी आयुध आहेत त्या सगळ्या आयुधांचा उपयोग करून जो काही सरकारवर दबाव तयार करता येईल तो दबाव तयार करून तात्काळ या संदर्भातले निर्णय व्हावेत आणि पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये प्रत्यक्ष आमच्या पत्राचाळीतल्या रहिवाशांना त्यांचं हक्काचं घर मिळावं या दृष्टीनं सर्व प्रकारची मदत आणि सर्व प्रकारचं जी काही ताकद ही तुमच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे उभं करू, एवढंच या ठिकाणी मी आश्वासन देतो. आपल्या उपोषणाला मी पूर्ण पाठिंबा देतो. सरकारच्या वतीनं हे उपोषण लवकरात लवकर सोडवलं जावं आणि अर्थातच सोडवलं जावं म्हणजे आश्वासनावर नाही तर कृतीनं सोडवलं जावं असा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू हे देखील आपल्याला आश्वासित करतो आणि माझं बोलणं संपवतो.